नमस्कार, मी भाग्यश्री, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सकाळची ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत. स्वयंपाक ही अर्धा झालेला आहे, भात झाला आहे, त्यानंतर खिमा देखील शिजत आलेला आहे. बाहेर मस्त थंडी पडली, त्यामुळे आज बाजरीची भाकरी बनवणार आहे. आता मी जाणार आहे सावरीला आणायला, म्हणजे मुलीला शाळेतून आणायला जाणार आहे, आणि ती आल्यानंतर गरम गरम बाजरीच्या भाकऱ्या करणार. मी माझ्या एक दोन महिन्यापूर्वी आधीच्या व्हिडिओत जसं म्हटलं होतं की काही हेल्थ इश्यूज आहेत, ज्यामुळे मी अजूनही स्कूटर चालवू शकत नाही आहे, त्यामुळे मला स्कूलमध्ये रिक्षेने जावं लागणार आहे. स्कूलमधून आलो आहेत आम्ही. त्या जो खिमा आहे त्याचा संध्याकाळी खिमा पॅटीस बनवणार आहेत. त्यासाठी बटाटे उकडून ठेवते. खिमा पॅटीस म्हणजे माझ्या घरातल्या सगळ्यांचा आवडता पदार्थ. बटाटे ही ओव्हनलाच लावणार आहे मी. आमची भाकरी खाणारी मांजरं दाखवते मी तुम्हाला. हे बघा. तर अशा प्रकारे आमचा खिमा बाजरीची भाकरी तयार आहे या जेवायला. अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे, ओटा आवरून झालंय. मगाशी जो तो खिमा दाखवला तुम्हाला, तो आणि आताचा खिमा बघा. पूर्ण ड्राय केलंय त्याला, कारण ह्याचे बनवले जाणार आहेत संध्याकाळी खिमा पॅटीस. त्यानंतर थोडीशी ग्रेव्ही ठेवली, कोणाला भाताबरोबर खायची असेल तर. शक्यतो भात कोण खाणारच नाही, खिमा पॅटीस असल्यावर फक्त खिमा पॅटीसच जाते. त्यानंतर मांडी झाली आहे, ओटा क्लीन झालाय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जसं की मी तुम्हाला एका व्हिडिओत दाखवलं होतं की मी सामान आणायला जाणार आहे. सामान आणून झालंय, बरंच मोठं सामान म्हणजे तांदूळ डाळी वगैरे लावून झालंय. छोट्या मोठ्या जे बिस्किट स्नॅक्स वगैरे जे असतं ते अजून डब्यात ठेवायचं बाकी, ते आता मी करायला बसते. मी सामानात खोबरं आणलं की पहिले ते डब्यात ठेवायच्या आधी काही दिवस, एक दोन तीन दिवस त्याला ऊन देते, म्हणजे ते बरेच दिवस टिकतं. अशा प्रकारे खाऊचं सगळं ठेवून झालेलं आहे. इथे उरली आहे ती मसूर डाळ. मसूर डाळीचा, मसूर डाळ नसेल, आखे मसूर आहेत. त्याचा डब्बा धुवून झालेला आहे, त्यात ती काढून ठेवायची. त्यानंतर या
गोळ्या आणल्या होत्या चगळाला वगैरे किंवा कोण लहान मुलाला तर त्यांना द्यायला. आणि हे चणे हे दोन्ही डब्यात काढून ठेवायचे, कारण हे जर डब्यात काढून ठेवले नाही तर याची पॉकेटात राहतील, संपणारच नाही, म्हणून त्या त्या डब्यात काढून ठेवते. आता काही काम नाहीये, आता ओनली मी टाइम. Thank you.